राज ठाकरे ने एक बार फिर से परप्रांतियों पर हमला किया है, एक बार फिर से परप्रांतियों का मुद्दा उठाया है। राज ठाकरे ने कहा है कि बाहर के लोग आते हैं, नाले पर झोपड़ा बना लेते हैं। पहले मुंबई में 5 नदी थी, अब एक ही बची है। 4 नदी को मार दिया गया, अब एक बचा है, वो भी खतरे में है। राज ठाकरे ने फिर परप्रांतियों का मुद्दा उठाया है और कहा है एक ही जगह का भार आखिर कितने लोग उठाएंगे। बाहर के लोग आकर यहाँ का सिस्टम पूरी तरह से बिगाड़ देते हैं। सुनिए, आपल्याकडे यंत्रणा कशा प्रकारच्या असल्या पाहिजेत, कोणकोणत्या गोष्टी असल्या पाहिजेत, त्यासाठी माणसं कशा प्रकारे तयार केली पाहिजेत। आणि मला या सगळ्या गोष्टींचा अभिमान आहे की पक्षामध्ये ज्यावेळेला अशा प्रकारच्या शाखा ज्यावेळेला उभ्या केल्या, त्या शाखांकडे बघण्याचा दृष्टिकोन, ज्यांच्या नेमणुका केल्या योगेश परुळकर, त्यांचे सगळे सहकारी, हे त्या गोष्टींकडे अत्यंत गांभीर्याने पाहत आहेत। मी आताच जर सांगत होतो म्हटलं या वेळेला जरा तयार राहा, यावेळेच्या पावसामध्ये कदाचित कोकणामध्ये खूप मोठ्या प्रमाणावरती दरडी कोसळली। मला असं वाटतं प्रशासनानेही जागृत राहिलं पाहिजे आणि आपल्या लोकांनाही सगळ्यात मोठ्या प्रमाणावर जागृत ठेवलं पाहिजे आणि त्या ठिकाणी लोकांना पाठवलं पाहिजे। म्हणजे सगळा जो काही विचार झालेला आहे ना, मी जे इतकी वर्ष ओरडून ओरडून जी मी सतत सांगतोय ना की एखाद्या भागामध्ये बाहेरच्या लोकांनी किती यावं आणि असलेली सिस्टीम किती बिघडावी। मगाशी संदीप देशपांडेंनी सांगितलं की इथे नाले सफाईच्या संदर्भामध्ये वगैरे नाले सफाई झाली पाहिजे, भाग वेगळा, पण नाले धुंतायत कोणामुळे, कशामुळे धुंतायत? राज्याच्या बाहेरचे लोक येणार, आपण तिकडे बसणार, त्या सगळ्या नाल्यांवरती आजूबाजूनी सगळीकडनं झोपड्या उभ्या करणार, सगळं सांडपाणी आणि सगळ्या गोष्टी त्या सगळ्या मुंबईमध्ये मला पण माहिती होतं, मला असं वाटत होतं की 3 नद्या आहेत। आता उरली फक्त ती मिठी नदी, तिला पण सगळ्या ज्या मिठ्या मारल्या आहेत ती बाहेर सांगता जात। पण मी पाणी तज्ञ आपले चित्रे यांना मी जेव्हा भेटायला गेलो होतो त्यानंतर सगळ्या 5 नद्या होत्या मुंबईमध्ये, तर त्या 4ही मारून टाकल्या आपल्या लोकांनी, मारून टाकल्या, दुसरा शब्द नाही आला। आणि 5वी आता मरायला आणली आहे। आपल्या मुंबईला जी पाणी पुरवठा करण्याची पाईपलाईन आहे, त्या पाईपलाईनच्या बाजूला लागून कित्येक 1000 झोपे आहेत। आणि याचं कारण प्रशासनाचं लक्ष नाही, तिथे आमदारांचं लक्ष नाही, खासदारांचं लक्ष नाही, या आमची मतं वाढवा, जमिनीचे भाव वाढवा, आम्हाला पैसे कमवायला घ्या, लोक काय असली काय नसली काय मतदान करा आणि मरा। काही गोष्टी ह्या नैसर्गिक असतात, पण अशा अनेक गोष्टी आहेत ज्या मॅनमेड असतात, माणसाने उभ्या केलेल्या असतात। या दोन्ही गोष्टींकडे मला असं वाटतं लक्ष देणं तितकंच महत्वाचं आहे, गरजेचं आहे। अशा ज्या गोष्टी आहेत मला असं वाटतं योगेश परुळकर, तुम्ही या गोष्टी सगळ्या लोकांसमोर चव्हाट्यावरती मांडल्या पाहिजेत, आणल्या पाहिजेत। आता काल परवा दिवशी तो बिहारमध्ये पडलेला पूल एका पत्रकाराने एक वर्षापूर्वी त्या पत्रकाराने जर सांगितलं होतं, रिपोर्टिंग केलं होतं, हा पूल पडेल, हा ज्या प्रकारे बांधलेला आहे हे चुकीची बांधणी आहे, ह्याच्यामध्ये क्रॅक्स आहेत, ह्याच्यामध्ये पैसे खाल्ले आहेत, मोठाच्या मोठा तो नदीवरचा पूल, त्याने हे रिपोर्टिंग केलं, या रिपोर्टिंगचं त्याला फळ काय मिळालं, गव्हर्नमेंट त्याला अरेस्ट केलं, तेव्हा सरकारने त्याला अरेस्ट केला, अरेस्ट करून नेतानाचे देखील व्हिडिओ आहेत, आणि तो जे सांगत होता त्या सगळ्या गोष्टी खरे ठरल्या आणि तो अख्खा ब्रिज पडला, बांधकाम चालू असताना पडलाय, बांधकाम होऊन जर समजा रहदारीचा खुला केला असता आज किती माणसं गेली असती?
हे सगळे हे सगळे मॅनमेड आहेत, हे काही नैसर्गिक नाही आहे. आणि अशा अनेक घटना अनेक ठिकाणी होत असतात, घडत असतात. मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टींकडे आपल्या यंत्रणेने अत्यंत तीक्ष्ण नजरेने या गोष्टींकडे सतत पाहत राहिलं पाहिजे, माहिती घेत राहिली पाहिजे. तुमच्याकडे अनेक प्रकारच्या गोष्टी असतात, माहिती असते की इमारत कोसळायला लागली आहे किंवा अजून काही असतं, पाणी तुंबत असतात, दरडी कोसळत असतात, खूप वेळा पाऊस पडतो, जास्ती पाऊस पडतो, त्याच्यामुळे काही गोष्टी घडणं घडतात, अपघात होतात, बऱ्याच गोष्टी असतात याच्यामध्ये. पण पुन्हा मी तेच सांगेन की या सगळ्या गोष्टींकडे पाहणारा, बघणारा, विचार करणारा या गोष्टींवरती आपला महाराष्ट्र नवनिर्माण सेना हा एकमेव पक्ष आहे. आणि त्याच्याकडे मला या सगळ्या सगळे जे माझे सगळे सहकारी आहेत, मी भाग्यवान समजतो की असे मला सगळे सहकारी मिळाले की जे महाराष्ट्राच्या अशा प्रश्नांकडे लक्ष देत आहेत. मला असं वाटतं की अशा प्रकारची म्हणजे खरं तर आपण म्हणतो नाही का की